जसं ट्वेल्थ पासआउट झालो पुण्यात एक क्लासेस आहे अनिस क्लासेस म्हणून आमचे खूप सारे विद्यार्थी तिथे जातात मला माहीत होतं मी त्या सरांच्या आधी भेटलेलो खूप इंटेलिजंट मॅन आहे तो अगदी आपल्या महाजन सरांसारखा मी त्याच्याकडे अप्रोच केलं ट्वेल्थ झाल्यानंतर माझी की मला यू पी एस सी सेकंड अटेम्प्ट काही करून क्लिअर करायचं आहे एप्रिल ट्वेंटी थर्डला एक्झाम होती आणि ट्वेंटी सेव्हन्थ मार्चला आमची बोर्डची एक्झाम संपली माझं कम्प्युटर सायन्स होतं कारण मॅथ्स आम्हाला कंपल्सरी घ्यावं लागतं मग आम्हाला कम्प्युटर आणि बायोलॉजीमध्ये ऑप्शन होतं आणि बायोलॉजीत मला अजिबात इंटरेस्ट नव्हता म्हणून आय प्रिफर्ड गोइंग फॉर कम्प्युटर जसं ते झालं ट्वेल्थ मी गेलो आणि सरांकडे आणि तिथे जाऊन मी एक्सपिरियन्स केला की बाहेरची दुनिया काय असते इतका स्ट्रगल ते सर आम्हाला सकाळी साडेसहापासनं स्टार्ट करायचे लंच ब्रेक एक तास ब्रेकफास्ट ब्रेक एक तास आणि मधला एक दोन तासाचा तीन ते पाच रेस्टिंग टाईम असायचा एवढं सगळं सोडून की संध्याकाळी साडे अकरापर्यंत ते क्लासेस घेत राहायचे ते एवढे एक्सपर्ट होते की त्यांना तुम्ही कुठलाही क्वेश्चन पेपर दाखवा त्याच्यातलं कुठलंही क्वेश्चन विचारा ते तुम्हाला सांगतील ते कुठल्या बुकमध्ये कुठल्या पेज आहे एन डी एसाठी त्यांनी म्हणजे डिफेन्स ऑफिसर्स त्यांच्याकडनं आत्तापर्यंत ॲटलीस्ट थाउजंड तरी ऑफिसर्स पाठवले असतील थ्रू रिटर्न एवढं त्यांची क्रेडिबिलिटी होती आणि ते सर अगदी दोघ हाताने मॅथ्स वगैरे सॉल्व्ह करतात मग त्यांच्याकडे खूप स्ट्रगल केला आणि खूप नवीन नवीन काय काय शिकायला भेटलं आणि तिथेच एक आमचा सिनियर पण होता तो नेहमी रिटर्न क्लिअर व्हायचा आणि नेहमी एस